राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी चांगलाच सुखावला होता. पण दूध संघांनी दूध खरेदी दरात पुन्हा 2 रुपयांची कपात करून शेतकऱ्यांना झटका दिलाय. कोल्हापूर शहराजवळ राहणारे हे आहेत पाचगावचे दूध उत्पादक शेतकरी कृष्णा शंकर पाटील. 1991 पासून ते या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे पूर्वी 20 गायी होत्या. पण गायीच्या दुधाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्यामुळे त्यातल्या 10 गायी विकून टाकल्या. आता उरलेल्या 10 गायी विकून टाकाव्यात का असा प्रश्न त्यांच्या मनात सारखा रेंगाळतोय. शासनानं दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. पण अवघ्या 1 महिन्याच्या आतच दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ देणं शक्य नसल्याचं कारण पुढे करत खरेदी दरात कपात केली आहे. वैरण चारा पशुखाद्य हे परवडत नाही म्हणून माझ्याकडे 20 गायी होत्या. त्यातल्या मी 10 गायी अशा सोडून दिल्या, कुणाला पाळाय दिल्या. आता एक 5-10 आहेत, 10 आहेत आता माझ्याकडं. त्या पण ह्या खाद्याला ह्याला मेळ बसत नाही. म्हणजे वैरण कापणी रान फाळ्यानं घ्यायची परवडत नाही म्हणून ह्या पण कमी करायचं विचारात आहे. एकीकडे पशुखाद्य दरात वाढ झाली आहे तर दुसरीकडे गायीच्या दुधाला फक्त 25 रुपये लिटर इतकाच भाव मिळतोय. अशा स्थितीत हा व्यवसाय कसा टिकवायचा असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय. दर उतरतं पशुखाद्य तर उतरलं पाहिजे तर ते परवडणार. पशुखाद्य मागणी दरात दुधात दर कमी असला दूध पाळायचं कसं नाही तर गैरासने अनुदान तर दिलं. दुधाला मिळणारा दर आणि दूध उत्पादनासाठी येणारा खर्च यांच्यात मेळ बसत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. जागतिक बाजारपेठेत दुधाच्या भुकटीचा दर कोसळल्यामुळे आम्ही दुधाला भाव देऊ शकत नाही अशी भूमिका दूध संघाने घेतली आहे. शासनानं असं मला वाटतंय की 27 रुपयाला पेक्षाही कमी दर देतात. म्हणजे पावडरचे दर कमी झाल्यामुळं, बटरचे दर कमी झाल्यामुळं, जीएसटी हे जास्त वाढल्यामुळं जो डिफरन्स आहे तो डिफरन्स शासनाने द्यावा. दूध संघाचे प्रतिनिधी आम्ही दुधाला भाव देऊ शकत नसल्याचं सांगतायत. पण दुसरीकडे दूध उत्पादक शेतकरी मात्र मोठ्या अडचणीत आहेत. अशा मध्ये सरकारनं हस्तक्षेप करून दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची गरज आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.